असल्याने मला महिला व बालकल्याण समितीचे पद मिळाले ते आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमात गेले त्यामध्ये लोक उपयोगी गरीब गरजूंना व्यावसायिकांना मदत करणारे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना प्रतिभा प्रशिक्षण योजनेअंतर्गत MSCIT हा नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे जयदादा पाटील गटनेते सचिन सातव किरणदादा गुजर यांच्या उपस्थितीत टॅली DTP शिवणकाम ब्युटी पार्लर आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणत्याही अडीअडचणी तो सहज मार्ग काढता येत होता. परंतु आता सत्ता बदलानंतर परिस्थिती भीतीदायक निर्माण झाली आहे. आदरणीय दादा बारामतीतच नव्हे तर उभा महाराष्ट्र आपल्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहे. हे आमचे स्वप्न नजीकच्या काळामध्ये पूर्ण हो हेही या निमित्ताने सांगावेसे वाटते. महिला बाल कल्याण समितीच्या सभापती या नात्याने प्रथमच बारामती नगर परिषदेच्या सर्व सन्माननीय सभापती सर्व नगरसेवक नगरसेविका या सन्मानचा सन्मान होतोय. यानंतर सगळ्या सहकाऱ्यांनी जी नेत्रदीपक कामगिरी या विभागाच्या वतीने केलेली आहे त्याची माहिती या पुस्तिकेच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समक्ष समोर आम्ही देतो आहोत आणि त्याचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या प्रकाशनाचा स्वीकार करूया. गेल्या एक वर्षामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अतिशय वेगवान आणि नेत्रदीपक कामगिरी सभापती महोदय आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेली आहे. धन्यवाद दादा. यासोबतच आदरणीय दादांनी मिळत घटकांचं आपण कौतुक करूया. टाळ्या वाजूया. अली मुल्ला सहाय्यक प्रकल्प अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग. त्यानंतर समुदाय संघटक बेरप्पा हाके. तसेच आमच्या दोन भगिनी सहाय्यक प्रतिभाताई सोनवणे आणि कविताताई खराब या चौघांमुळं या विभागाने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्यांचं कौतुक. यानंतर ज्या लाभार्थ्यांना आपण या निधीचं वाटप करणार आहोत त्यामध्ये प्रातिनिधिक आणि जोरदार टाळ्या वाजवून या पाचही प्रातिनिधिक विभागांना आपण या निधीच्या द्वारे सन्मानित करणार आहोत. पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या योजनेच्या द्वारे या दिव्यांगांना अनुदानाचं वाटप आपण करत आहोत. प्रणय युवराज कांबळे सतीश रामचंद्र ढोल मालक दशरथ सूर्यवंशी वृषाली ज्ञानदेव चौधरी आणि बळवंत तुकाराम वाघुळे प्रणय कांबळे मुखवधी सतीश ढोल मालनताई अस्थिर मालनताई सूर्यवंशी वृषाली चौधरी आणि बळवंत वाघुळे सातव राजेंद्र बनकर अनेक माझे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका बारामतीतील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे प्रतिष्ठित नागरिक माजी नगराध्यक्ष योगेश जगताप इतर संस्थांच्यावर काम करणारे सगळे माझे सहकारी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण आलो ते आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक पौर्णिमाताई तावरे आपल्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती नीताताई चव्हाण उपसभापती शीतलताई गायकवाड सर्व आमच्या महिला व बालकल्याण समितीचे सन्माननीय सदस्य पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मला बरेच दिवस नीता चव्हाण आणि पौर्णिमा तावरे या दोघी मागे लागलेल्या होत्या. जय खरं तर आज त्याच्या घरातलं लग्न असल्यामुळे उपनगराध्यक्ष जय पाटील त्या गडबडीत आहे. 6 वाजताच लग्न आहे. बऱ्याच जणांना तिकडेही जायचं आहे. आज लग्नाची तीथ पण आहे. पण बारामती नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं आपल्या बारामतीमधील दिव्यांगांना स्वयंरोजगार योजनेमधून अनुदानाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. दिव्यांगांच्यासाठी चांगल्या प्रकारे योजना राबवणाऱ्या आपल्या बारामती नगर परिषदेचं
नीता चव्हाण, शीतलताई गायकवाड आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे जे माझे दिव्यांग बंधू अधिक भगिनी जमलेले आहेत त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या नगरपालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजनेचं काम जे काही केलं जातं दरवर्षी तसं बघितलं तर एक ठराविक अमाऊंट ठरवली जाते की बाबा त्या अमाऊंटपैकी तुमच्या बजेटच्या इतकी टक्के रक्कम या या कामाला खर्च केली पाहिजे. आणि तशा प्रकारे आपल्या नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या 5% निधी आपण महिला बाल कल्याण विभागासाठी आणि 3% निधी हा दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या करता राखून ठेवतो. आणि एक चांगली बाब आहे कारण समाजातल्या सगळ्या घटकाला मी नेहमी बारामतीमध्ये अनेक वर्ष काम करत असताना सांगतो ही आपल्या सर्वांची मिळून बारामती आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी इथं गुण्या गोविंदांनी राहावं, प्रत्येकाने इथं छोटे मोठे व्यवसाय काय करायचे असतील ते करावे, चांगले व्यवसाय करावे. ज्यांना शक्य असेल त्यांना नोकरी मिळाली तर त्यांनी नोकरी त्या ठिकाणी करावी. आणि समाजामध्ये हा दिव्यांग व्यक्ती देखील असतात त्यांचा त्याच्यामध्ये स्वतःचा काही दोष नसतो, परंतु त्यांच्याही काही मूलभूत गरजा असतात आणि त्या भागवणं हे नगरपालिकेचं काम असतं. सर्व नगरपालिकेच्या परिसरातल्या नागरिकांना उत्तम प्रकारची आरोग्य सेवा देणं, स्वच्छता, निसर्गाशी एक चांगलं नातं निर्माण करणं, पर्यावरणाचा समतोल साधणं, पाणी स्वच्छ चांगलं कसं मिळेल ते पाहणं, अशा प्रकारच्या अनेक बाबी त्याच्यात मागासवर्गीय, अल्पसंख्याक, भटका समाज, त्याच्यामध्ये ओबीसी समाज ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाणं अशा पद्धतीचं काम करत असताना दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत पण 16-17 आपण सन 16-17 साधारण 75 दिव्यांगांना स्वयंरोजगार अर्थसहाय्यातून प्रत्येकी 10,000 रुपये याप्रमाणे 7,50,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित केला. आणि 17-18 या योजनेतनं आज आपण 163 दिव्यांगांना याच योजनेत 10,000 प्रमाणे 16,30,000 रुपयाचं निधीचं आज वितरण होत आहे. आपण थोडस 5 सन्माननीय सदस्यांना दिलेले बाकीच्यांचे पण चेक जम तिथं तयार आहेत. बाकीच्यांना पण तिथं खुर्च्यावर ते बसलेले त्या ठिकाणी दिले जातील. परंतु समाजात आपल्या बरोबरचे काही बांधव आणि भगिनी दुर्दैवानी दिव्यांग होत असतात आणि अशा आपल्या भावंडांना मदतीचा हात देऊन त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नगरपालिका करत असलेलं काम म्हणजे काही तसं बघितलं तर ते उपकार करत नाही, तर ते त्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं एक सामाजिक कर्तव्य हे पार पाडण्याचा प्रयत्न करतायत. सर्वांना समान संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच स्वप्न होतं की समाजातल्या सर्वांना अशा प्रकारची संधी ही मिळाली पाहिजे. बारामती नगर परिषदेने दिव्यांगांच्या बाबतीत जे काही चांगलं काम चालवलेलं आहे, पालिकेच्या वतीनं ETC केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्यामुळं समुपदेशन केंद्र चालवणं, व्यक्तिमत्व विकास या अनुषंगाने कामे देखील ह्याच्यातनं चालणार आहेत. दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री आवास योजनेच्या दिव्यांगांना अर्थसहाय्य देणं, दिव्यांगांच्यासाठी स्टॉलसाठी अनुदान उपलब्ध करून देणं किंवा ह्या वर्गाच्या करता रात्री निवारा उभारून करून देणं, ह्यांच्यासाठी विवाह योजना राबवण्यात येणार आहे, ह्या पण एक चांगल्या बाबी आहेत. अशा पद्धतीनं आत्ता देखील नीता चव्हाण आणि शीतल गायकवाडांनी जे काही काम चालवलेलं आहे त्याचंही आपण इथं प्रकाशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे कारण शेवटी अलीकडच्या काळामध्ये आपण बरीच कामं करत असतो परंतु ती कामं समाजाच्या पर्यंत पोचली पाहिजेत, त्यांना कळलं पाहिजे. आता महिला बाल कल्याण आपलं कौशल्य प्रशिक्षण योजना हा देखील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आज जो काही दिव्यांगांना आपण निधीचं वाटप करतोय ही फुलना फुलाची पाकळी आहे. 10,000 रुपयांमध्ये अलीकडच्या काळामध्ये फार काही मोठं घडणार आहे हा दावा माझाही नाही आणि माझ्या सहकाऱ्यांचा पण नाही, पण काही ना काही आपण त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी करतोय. अशा पद्धतीचं हे एकंदरीत काम आहे. आणि इतर पण बाबतीमध्ये
पल्स पोलिओ दिनानिमित्तानं देखील आपलं महिला बाल कल्याण खातं काम करत असतं, बचत गटांना पण प्रशिक्षण देण्याचं काम करत असतं, फिरता निधी वाटप बचत गटांना याही संदर्भामध्ये नीता आणि त्यांची सगळी टीम त्या बाबतीमध्ये काम करत असते. आणि शेवटी तुमच्यावर आता बारामतीकरांनी जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही 5 वर्ष नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून आलेला आहात, तुम्ही नगरीचे सेवक आहात आणि त्याच्यामुळं नगरीला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम प्रत्येक सेवकाच्या हातनं त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याच्यामध्ये निधीच्या अडचणी असतात, परंतु पाठपुरावा करून आपल्या खासदार सुप्रिया सुळे असेल किंवा मी आमदार या नात्याने असेल किंवा बाकीचे सगळे आपले काम करणारे सहकारी असतील, हे सगळेजण त्या पद्धतीनं प्रयत्न करतात. नाना देवकर आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे, पौर्णिमा डायरेक्ट नगरीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं काम करत असताना या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून तसं बघितलं तर 2007 पासून प्रतिभा महिला विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध प्रकारचे कोर्सेस घेतले जातात. आत्तापर्यंत मला जी माहिती नीताकडनं त्या ठिकाणी मिळाली, शीतल गायकवाड आणि यांनी सगळ्यांनी मला सांगितली, त्याच्यामध्ये 4000 जास्त युवती आणि महिलांना या योजनेचा लाभ आपण आत्तापर्यंत दिलेला आहे. त्याचबरोबर येत्या काळात पालिकेच्या वतीनं आपल्या नगरपालिकेच्या महिलांकरता विधी सेवा केंद्र स्थापन करणं, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्याकरता क्रीडा साहित्य घेऊन दिलं जाणार आहे आणि याही चांगल्या प्रकारच्या बाबी आहेत. खरं तर त्याच्याकरता मला नगराध्यक्ष म्हणलं होतं की दादा वर जाऊन 3 काहीतरी वकील इथं थांबणार आहेत आणि ते हे सगळ्या कामाची जबाबदारी त्या ठिकाणी उचलणार आहेत. कुठलाही घटक असा राहता कामा नाही की बाबा आमच्याकडं आर्थिक चणचण असल्यामुळे ह्या बाबी आम्हाला करता येत नाही, अशा प्रकारचं घडू नये म्हणून ही सगळी पावलं आपल्या नगरपालिकेनं त्या ठिकाणी उचललेली आहे. हे सगळं करत असताना माझी तर बारामतीकरांना विनंती आहे की एकंदरीतच महिला आणि दिव्यांगांच्यासाठी पालिकेने सेवाभावनेनं काम करण्याचं जे चालवलेलं आहे त्याच्यामध्ये नागरिकांनी पण आपल्या आपल्या परीनं, मी सगळ्यांनाच आग्रह करणार नाही पण ज्यांची आई पता आहे ज्यांना स्वखुशीने काही द्यायचं असेल तर त्यांनी पण ह्याच्यामध्ये हातभार लावावा अशा प्रकारचं आव्हान देखील मी या निमित्तानं करीन. एकंदरीतच काम करत असताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठलाही गदा येता कामा नाही. मी बऱ्याचदा बघत असतो बारामतीमध्ये अनेक जण नगरपालिकेच्या समोर काही काही त्यांच्या मागण्या करण्याच्या करता बसलेले असतात, त्याच्यामध्ये त्या मी नेहमीच पौर्णिमा तावरे आणि जय पाटलांना सांगत असतो, बाकीचे सगळे आमच्या सहकाऱ्यांना सांगत असतो की ह्याच्यातनं सकारात्मक भूमिका आपण घेत चला. आपण आता बारामतीकरांचे सर्वांचे मिळून लोकप्रतिनिधी झालेले आहात आणि त्याच्या शहरामध्ये तुमचं माझं शहर स्वच्छ कसं राहील, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित कशी लागेल. मी पण माझ्या परिणाम मी आत्ताच सकाळी मगाशी येत असताना इथं मी मोठ्या प्रमाणावर आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यावा लागतो, त्याच्याकरता काही मी संस्थांना सांगून चांगल्या प्रकारे जी रस्त्याच्या कडेला झाडं लावतात, मग त्याच्यात लिंबाची झाडं असेल, कुसुमचं झाड असेल, त्याच्यामध्ये महागुण अर्जुन असेल, मुचकंडे म्हणून ते झाड आहे, मोहगणी म्हणून ते झाड आहे, अशा प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत ती आणखी लागली पाहिजे. आपण झाडं लावतोय परंतु अजून ते वाढलं पाहिजे. आत्ताच मला इथे येताना मगाशी डॉक्टर गायकवाड पण भेटले होते, त्याच्या संदर्भात मी लगेच नगराध्यक्षांना फोन करून सांगितलं. नगराध्यक्ष स्वतः नगरीच्या नगराध्यक्ष असल्या तरी एन्व्हायरमेंटल फोरममध्ये त्या काम करतात, सुनेत्रा असेल किंवा त्यांच्यावर काम करणारी पौर्णिमा आणि ते बाकीच्या सगळ्यांची टीम असेल, त्यांनी पण आपल्या आपल्या परीनं आपल्या शहरामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं ह्या कामामध्ये कसं लक्ष देता येईल. आता गायकवाड मगाशी मला डॉक्टर म्हणलेले होते कुठला तरी वडाचं झाड आपल्याला शिफ्ट करायचं एम एस च्या तिथलं, ते शिफ्ट करता येतं. वडाची झाडं 40 वर्षाची 30 वर्षाची 20 वर्षाची असू द्यात, मी अनेक ठिकाणी तशा पद्धतीने शिफ्ट केली, ती उत्तम प्रकारे त्या ठिकाणी येत असतात. आत्ता इथं आलो तेव्हा आमचे उदय रामचंद्र कुलकर्णी अशोकनगरमधले, त्यांनी पण हरित बारामती वृक्ष जतन व संवर्धन याबाबत काही सूचना केलेली आहे, त्याही संदर्भामध्ये एन्व्हायरमेंटल फोरमची सगळी टीम आणि ते उदय कुलकर्णी यांनी एकत्र बसा. त्यांचं म्हणणं की बाहेरगावचे नागरिक येणारे पाहुणे बारामतीतील हिरवाई पाहून थक्क होतात, परंतु हिरवाई चांगल्या प्रकारे जतन व्हावी यासाठी लोक सहभागाची गरज आहे.
त्याकरता काही लोकशिक्षण पण दिलं गेलं पाहिजे. झाडांच्या जतनाबाबत उदासीनता त्या ठिकाणी दिसते आणि लोकशिक्षण त्याकरता काळाची गरज आहे आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये मी नगराध्यक्षांना हे निवेदन देतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं. पुढच्या ट्रिपला मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला. मी नेहमी अधिकारी आता इथं प्रांत आहेत, मामलेदार आहेत, आपले चीफ ऑफिसर काही आजारी असल्यामुळं थोडे रजेवर आहेत, परंतु बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण मी त्यांच्या कॅम्पसमध्ये आता पण प्रशासकीय बिल्डिंग बांधलेली आहे तिथं पण आम्ही सायरस पुनावाला सांगून चांगल्या प्रकारची झाडं तिथं लावून घेतलेली आहेत. आणि आत्ताच मला वेळ नव्हता, नाहीतर मी एका लँडस्केपिंगवाल्याला बोलवलेलं होतं, ते आलेले होते, पण मी म्हणलं आता 9 तारखेला आपण पुण्यामध्ये भेटू. शेवटी तुमच्या माझ्या हवामानाला सूट होणारी अशा प्रकारची झाडं आपण लावली पाहिजे. आपले जे शाळा आहेत, आपला जो शिक्षण विभाग आहे, त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की काही झालं तरी प्रत्येकाने एक एक झाड तरी लावलं पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे. बऱ्याचदा झाडं लावली जातात परंतु ती जगवताना जे पाणी घालायचं असतं, जी काळजी घ्यायची असते, जे लक्ष द्यायचं असतं, तशा पद्धतीनं लक्ष त्या ठिकाणी दिलं जात नाही अशा प्रकारचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आत्ताच चिठ्ठी आली बारामती तालुका पत्रकार संघाची, घेतलेली जागा त्या ठिकाणी बारामती नगर परिषदेने बांधलेलं शॉपिंग सेंटरमधील पत्रकार भवन मिळावं ह्याच्याबद्दल काय अडचणी, कारण काही काही बाबतीमध्ये शेवटी पूर्वी सरकारमध्ये मी असायचो, त्याच्यामुळे सरकारकडनं, नगरविकास खात्याकडनं, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं किंवा संबंधित विभागाकडनं परवानगी मिळून देणं हे मला इतकं अडचणीचं ठरायचं नाही. आत्ताच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी थोडं तिथं वेगळ्या विचाराची माणसं आहेत, इकडं वेगळ्या विचाराची लोक काम करतात, त्याच्यामध्ये काय अडचण आहे ते नगरीच्या प्रथम नागरिक या नात्याने पौर्णिमा तावरेंनी मला सांगावं. आणि ज्या गोष्टी मी मगाशी सांगितलं की समाजातला जो जो घटक असेल त्याला हे शहर आपलं वाटलं पाहिजे, परंतु समाजातल्या प्रत्येक घटकाने हे आपलं शहर आहे या भावनेने वागलं पाहिजे. चुकीच्या गोष्टी होता कामा नये, काही काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात. मी परवाच डीवायसपींना बोलून सांगितलेलं होतं की ह्या गोष्टी आहेत, काही शिस्त तुम्ही मी प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. आपण ज्यावेळेस प्रवास करत असतो, वाहन चालवत असतो, स्कूटर चालवत असतो, चारचाकी गाडीतनं जात असतो, त्यावेळेस पण आपण शिस्त जी वाहतुकीची असती ती प्रत्येक त्या ठिकाणी पाळली पाहिजे. आज मला काही वर्ग पण भेटला, त्याच्या संदर्भामध्ये पण मी नगरपालिकेला ज्या काही सूचना द्यायच्या त्या देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केलेला आहे. एकंदरीतच आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं, साहेबांचं देखील वय एवढं झालेलं असलं तरी साहेब बारकाईनं लक्ष देत असतात. प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करत असतो. महिलांना या बाबतीमध्ये आज इथं जो कार्यक्रम आपण घेतोय त्याच्यात मोफत कायदा सल्ला देण्याचं केंद्र आज बारामती नगर परिषदेच्या ह्या वास्तूमध्ये आपण सुरू करतोय. आणि दर शनिवारी सकाळी 10 ते 12 पर्यंत बारामतीमधील महिला त्या ठिकाणी मोफत त्यांना सल्ला, महिला वकील त्या मोफत सल्ला देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करणार आहे. नगर परिषद बारामतीच्या कार्यालयामध्ये बसून दर शनिवारी सकाळी 10 ते 12 त्याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रिया गुजर महाडिक आहेत, ॲडव्होकेट सीमा लोंढे आहेत आणि ॲडव्होकेट कीर्ती कस्तुरे गाढवे आहेत. म्हणजे ती दोन आडनावं वाचली ती एक माहेरचं आहे आणि एक सासरचं आहे, त्याच्यामुळं ते तशा पद्धतीनं मला वाचावं लागलं. तर ह्या तिघी भगिनींच्याकडनं, वकिलांच्याकडनं आपण आपल्याला जो काही मोलाचा कायद्याचा सल्ला पाहिजे तो घेण्याच्याकरता सगळ्यांनी निश्चितपणे त्याचा उपयोग करून घ्यावा अशी माझी आपल्याला सगळ्यांना, कारण हा मोफत सल्ला आहे. बऱ्याचदा मोफत काही मिळालं की लोकांना वाटतं मोफतचे काय त्याचं, ते कुणाला माहिती कसला सल्ला दिला काय केलं. लोकांना पैसे दिल्यावरच वाटतं चांगला सल्ला मिळतो, आणि मोफत म्हणलं की लोक म्हणतात कुणाला माहिती काय करतील आणि काय नाही. आता मी पवारसाहेब सुप्रिया बारामतीमध्ये मोफतच कामं करत आलो ना आत्तापर्यंत, आलोय का नाही एकाने उठून सांगतो. मग मोफत कामं केलेली चांगली होतात ना, चांगल्या इमारती उभ्या राहतात, बारामती बदलती, सगळ्या काही गोष्टी होतात. तसा ह्या आपल्याच भागातल्या मुली आहेत, आपल्याच बारामतीमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं त्यांना निश्चितपणे एक आपलेपणाची भावना जी असते
जे माझं गाव माझं शहर म्हणून जे काही एक आपल्याला अभिमान असतो प्रत्येकाला असतो त्या पद्धतीनं या महिला माझ्या तिन्ही वकील उत्तम प्रकारचा तुम्हाला सल्ला देतील. हे माझी पौर्णिमा नीता शीतल या सगळ्यांना सूचना राहील की तुम्ही पण 50% महिला 10 ते 12 शनिवारी असेल तर तुम्ही पण कधी कधी त्यांच्याबरोबर एका दुसऱ्या ह्या शनिवारी कोणी दोघांनी एक दोघांनी येऊन बसा, पुढच्या शनिवारी दुसऱ्या 2 महिलांनी बसा. तीस त्याच्या अशा तुम्ही जवळपास 20 जणी आहेत, 20 तू धरून 21 21 मग त्याच्यामध्ये जवळपास 10 आठवडे जरी म्हटलं 2-2 असं ज्यांचं ज्यांचं तुमच्या दोघीत जमतं त्या दोघी बसा, नाहीतर तुमच्या दोघींचं त्यांना ते महिला त्या तुमचा सल्ला त्या आमच्या तिघींना द्यावा लागेल. 5 जणांचं चालेल सारखं काय चालेल काय मित्राचा गमतीचा भाग तसं काही नाहीये. सगळेजणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात, परंतु काहीच हसवलं नाही तर लोक म्हणतील काय रटाळा चाललंय तो बोलणार. त्याच्याकरता मी थोडेसे ते बोलण्याचा प्रयत्न केला. पण एवढीच विनंती आहे की दोघी दोघींनी बसा, ज्यावेळेस एखादीला काम असेल तर त्यांनी तिच्याऐवजी दुसरीला तिथं द्या आणि मग त्या तिघी आणि त्या दोघी अशा 5 जणांनी मिळून बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या तर एक आपलं एक सामाजिक बांधिलकीच्या जाणवेत ना. कारण तुम्ही तर नगरसेविका झालेला, काही नगरसेवकांनी पण तिथं वेळ काढला तर नाहीतर म्हणाल बरं झालं यात महिलांचं सांगितलं, आम्हाला तर दादा काही बोलले नाही. तुम्ही पण त्या बाबतीमध्ये जावा, कारण त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही थोडंसं बाजूला बसा, कारण हा महिलांना मोफत काय सल्ला आहे. नाहीतर कधी कधी महिला महिलेकडे जितक्या ओपनली बोलू शकता, पुरुष माणूस असेल तर थोडंसं त्या दडपतात, त्यांच्यावर दडपण येतं. आता मी पण लोकांना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस कधी महिला आल्या तर मी जास्त पौर्णिमाला किंवा ज्या भगिनी असतील त्यांना शारदाताई आमच्या उपसभापती त्यांना सांगतो की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील आणि त्याच्यातनं चांगला मार्ग निघावा, एवढीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्याच्या संदर्भातली भावना आहे. ही पण गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आपण दिव्यांग असल्याचा दाखला बारामतीमध्ये दिव्यांगांना उपलब्ध होण्याची सोय ही करून दिली पाहिजे, त्यात काय अडचण आहे? मी आमचे डीन ससूनचे त्यांच्याशी बोलून घेतो ते बघू काही त्याच्यातनं मार्ग शक्य असेल तर आपण त्या ठिकाणी मार्ग काढू. जसं पूर्वी आरटीओ ऑफिस आपल्याकडे नव्हतं आपल्याला ते यायचे, तसं आपण इकडं आरटीओ ऑफिस तसं आमचे माझे त्यांचे संबंध पूर्वी आम्ही सरकारमध्ये असल्यापासून ते तिथं डीन आहे. चंदनवाले तर तुझं काही काम आहे? अच्छा हा बरोबर आहे, तू म्हणतोय ते बरोबर आहे, तेच आहे. तर त्यांना आपण सांगू ते मुसळे हे हा कागद घे, मला पुण्यामध्ये 9 तारखेला आपण आहे त्या दिवशी आठवण कर. तर अशा पद्धतीनं ते पण काम नीता चव्हाणांनी दिलं. ते नीताचं काम चांगलं चाललं आहे, आमच्या शीतलचं काम चांगलं चाललं आहे. नीताच्या घरात तर कैलास तर समोरच बसला आहे, अभिजित पण आहे, त्याच्यामुळे त्या कामाच्या पहिल्यापासून घरामध्ये सगळ्यांना आवडच आहे. तो एक चांगल्या प्रकारचा वारसा त्यांच्या घराला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनीच काही नशीबवान असतात त्यांना वारसा मिळतो. आम्ही लोक त्या बाबतीत नशीबवान आहोत, नीता नशीबवान आहे. पौर्णिमा नाही म्हणलं तरी थोडीफार, कारण सासऱ्यांचा वारसा असा तो त्यांना इव्हन तिच्या माहेरच्यांचा वारसा असा मिळालेला आहे. सचिन नशीबवान आहे, किरण तसा बघितलं तर नशीबवान, असे वेगवेगळे जण इम्तियाज काही नशीबवान नाही, त्यांनी स्वतःचाच वारसा चालू दिला. नाही पण चांगली गोष्ट आहे ना ती, आता आमदारकीच द्यायची राहिली. शब्बीरलाही घ्यायचं, शब्बीर राबायला स्वरात येत जेव्हा शब्बीर तिकडं, बरं हरकत नाही. अशा पद्धतीनं मी मागाशी बोलता बोलता एक राहून गेलो की प्रत्येक वेळेस बसतात त्याच्यावर नागरिकांना कधी कधी वाटत असेल हे काय चाललेले, हे सगळेजण एका विचाराचे लोक निवडून येतात आणि यांना बाकीच्यांना बसावं लागतं. खरं तर माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, मी माझ्या 1991 तुम्ही मला सगळ्यांना पहिल्यांदा खासदार मग आमदार केला होता,
त्या गोष्टीला 27 वर्ष जवळपास झाली. 27 वर्षामध्ये कधी, आता इथं शिंदे बापू मला समोर दिसतायत, ताताराम बापू शिंदे, त्यांनी आम्ही एकत्र डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी काम केलं. त्यांचंही आज वय वर्ष 80-85 पुढे गेलेलं आहे. आज हे सगळं जरी असलं तरी मी माझ्या आयुष्यामध्ये कधी हा जवळचा हा लांबचा हा विरोधक हा आपल्या पक्षाचा असा भेदभाव केला नाही. मी निंबूतपासून तिकडं काटेवाडीपर्यंत किंवा तिकडं सांगवीपासून इकडं खराडवाडीपर्यंत सगळ्या इकडं वडानं हा सगळाच आपला भाग आहे. ह्या पद्धतीनंच काम करायचं असतं आणि तीच पवारसाहेबांची शिकवण आहे. आणि त्याच्यामुळं मी दर 8-10 दिवसांनी असतो. दर 8-10 दिवसांनी मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सचिन, किरण, आम्ही सगळे नगरपालिकेचे जे कोणी संबंधित राज लोक सहकारी असतात ते पण येत असतात, अडचणी सांगत असतात, आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. मी अधिकाऱ्यांना पण घेऊन बसलेला असतो. पण हे असं उपोषणाला बसणं हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल दुमत मला काही बोलायचं नाही. अहिंसेच्या मार्गाने किंवा आपल्याला न्याय मिळत नसेल तर जरूर त्या ठिकाणी बसलं पाहिजे. पण ह्या संदर्भामध्ये मला जर येऊन भेटलं, मला जर सांगितलं की ह्याच्यात ही अडचण आहे, तर मी तिथल्या तिथं चीफ ऑफिसर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बाकीच्या सगळ्यांना विचारून मार्ग काढू शकतो. आता बघा, न्याय मंदिर येथे 3 महिने झाले, पाणी नाही, झाडे जळू लागली, इंजिन बंद आहे, पाईपलाईन तुटलेली आहे. PWDला मी अर्ज दिला परंतु अजून पाईपलाईन टाकून मिळालेली नाही. आता आपण इतकी सुंदर कोर्टाची इमारत बांधली, मी खरं पूर्वी जायचो मुद्दाम कशी झाडे आहेत काय बघायला, पण उद्याच्याला न्यायव्यवस्थेला असं वाटायला नको की ही येऊन इथं कुठं लुडबुड करायला लागलाय. म्हणून मग मी म्हणलं नको तो त्यांचा एरिया आहे. पण मग मी PWDच्या अधिकाऱ्यांना सांगायचो. पण हे तर भयानकच आहे. खरं तर आपले जे कोणी वकील असतील त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. आत्ताच आपले वकील संघटनेचे अध्यक्ष वेगळे पदाधिकारी झालेले आहेत. आणि हे मला PWDच्या यांना सांग की बाबा दादांना ही तक्रार आली, डेप्युटी इंजिनियरला जाऊन ते पाहायला लाव. आणि PWDच्या लोकांना जर नगरपालिकेच्या टँकरची मदत लागली तर नगरपालिका टँकर दी, ते पाईपलाईन वगैरे काय झालं ते बघा. शेवटी न्यायव्यवस्था असेल, प्रशासक, इव्हन प्रांत, तुम्हाला पण ह्याच्यामध्ये लक्ष देता येतं. कारण प्रांत शेवटी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या बारामती विभागाचे प्रमुख असतात. आणि तुम्ही असं तुम्ही तिथं गेला तर न्यायव्यवस्थेला तसं काही वाटायचं कारण नाही. कारण मी अनेकदा सेशन कोर्टामध्ये किंवा अशा बाबतीमध्ये जिल्हाधिकारी वगैरेंना आम्ही सांगतो की तुम्ही जावा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यातून जो काही मार्ग काढायचा ते काढा. पूर्वी DPDC मी चालवत असताना काही निधी विधी कुणाला लागला तर तो त्यांच्या पद्धतीनं त्यांना कसं आपल्याला मदत करता येईल. अर्थात आम्ही लोक बाजूला, कारण आम्ही पॉलिटिकल लोक, हे शेवटी सरकारचे अधिकारी आहेत. तर प्रांत आपण पण त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घाला किंवा सहज चक्कर पण मारा किंवा खरंच काही त्या ठिकाणी झालंय का. कारण ही झाडं वाढवणं जगवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याही बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी सगळ्यांना विनंती आहे. आज महिला बालकल्याणनी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम नीता तू आणि तुझ्या सगळ्या टीमने इथं आयोजित केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना ही संधी मिळते ही निश्चितपणे आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं, पक्षाच्यामुळं मिळते, बारामतीकरांच्यामुळं मिळते. त्याच्यामुळं तुम्ही पण त्या संधीचं सोनं करा. तुम्हाला ठराविक काळ असतो, ठराविक त्या काळातच तुम्हाला तशा पद्धतीने रिझल्ट द्यायचे असतात. पण आपलं आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. मी पण बारामतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जे निर्णय घेतो त्यावेळेस माझं फिरत असताना ते समाधान वाटलं पाहिजे की बाबा आपण हा चांगलं काम केलं. आणि त्याच्यात कारण आता हीच वास्तू कित्येकदा आपण सगळ्यांनी एकत्रपणे त्याचं कसं बांधकाम चाललंय, काय बांधकाम चाललंय, अजून काय बदल केले पाहिजेत, अजूनही आपल्याला मनात ह्याला जोडून ही इमारत वाढवायची तोही आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बारामतीमध्ये रोड आपल्याला मोठे करायचे आहेत, त्याच्यामध्ये कुणाला तरी त्रास व्हावा ही भावना माझी आणि माझ्या नगरीच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीची अजिबात नाही. पण आता इकडचेच उजव्या बाजूचे गाळे मागे घेताना एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी, त्याच्यामध्ये कोणी प्रांताकडे तक्रार करतंय, कोणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करतंय, कोणी कुठं तक्रार करतंय, माझं काय म्हणणं आहे त्याच्यात चुकीचं झालं ना, काही पैशाची गडबड झाली मला सांगा.
मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या शहराला आम्ही स्वतः काही पैसे दिलेले. आता तुम्ही जर इथं कचेरीच्या पलीकडचं दशक्रिया विधी 50 लाख रुपये राष्ट्रवादीने तिथं घातले, 1 रुपया नगरपालिकेचा नाही. अप्पासाहेब पवार मार्गाला 3-5 लाखाची वॉल बांधलेली, सर्वच्या सर्व पैसे राष्ट्रवादीचे. 1 करोड रुपये श्रीकांत शिक्षेला विचारा. आम्ही स्वतः त्यावेळेस सगळ्यांनी वर्गणी केली, त्याला बरेच वर्ष झाली, आणि अमरधाम चांगलं करण्याच्या करता 1 कोटी रुपये बारामतीकरांचे गेले नाही. बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली, सगळ्यांनी त्याच्यामध्ये लोकवर्गणी दिली आणि ती आपण तिथं दिली. म्हणजे असे आज तिकडं झाडं लावण्याचा कार्यक्रम असेल किंवा अनेक प्रकारची कामं असतील. इथं बेंचेस आपल्या मुलांना मुलींना 22 का काय सुभाष ढोलेंना विचारा, 20 का 22 लाख रुपये त्यावेळेस पक्षाने उभे केले आणि शाळेतल्या सगळ्या मुलांना मुलींना बसायला. म्हणजे मी हा प्रयत्न करतो, माझा तर पई बारामती नगरपालिकेच्या नावावर मंजूर होऊन आलेली तो तर सत्कारणी लागलीच पाहिजे. परंतु वेगवेगळे आता मध्ये कुठल्या तरी एका कंपनीला सांगून जेसीबी दिला त्या दिवशी, पियाजोला सांगून नाही डायनामिक्सला सांगून. म्हणजे या पद्धतीनं आपण करत असतो, ते केलं पाहिजे. आपण काही मी सांगतोय ते का तुम्हाला कळावं, त्याच्या आधी मला कधी सांगावंच वाटलं नाही. परंतु आत्ताच्या काळातल्या काही लोकांचं वागणं बोलणं चालणं आणि कामाची पद्धत बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं, नाही राव आपण पण जरा बोललो पाहिजे. काही काही न बोलताय असं मार्केटिंग आणि जाहिरातबाजी करतात की काय विचारतात सोयीनं. दिलेलं काहीच नसतं, पण मार्केटिंग तर जोरात चाललेलं असतं. हा अनुभव जनता त्या ठिकाणी घेते ती हे व्यासपीठ नाही याची मला जाणीव आहे. परंतु आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या करता या आपल्यातलीच काही दिव्यांग व्यक्तींच्या करता हा सगळा खटाटोप आपल्याला करता आला. माझी त्यांना सगळ्यांना विनंती की जे 10,000 हजाराचे चेक जात आहेत ते असे तसेच खर्च करू नका, ते सत्कारणी लागतील हा प्रयत्न करा. माझा सर्वांचा आमचा दावा आहे की 10,000 खूप मोठी रक्कम नाही हे मी पुन्हा सांगतो. पण त्याच्यात पण मी ज्यावेळेस सभागृहात चर्चा ही निघेल, आता उद्याचं बजेट अधिवेशन आहे, त्यावेळेस 10,000 आता किंमत राहिली नाही, ती आकडा वाढवावा अशा पद्धतीनं आम्ही पण तिथं मांडण्याचा, मी धनंजय मुंडे दत्ता मामा भरणे दिलीप वसे पाटील आम्ही पण सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि या पद्धतीनं आपण पुढं जाऊ. आपल्याला अजूनही बारामतीमध्ये सगळीकडे LED बसवणं, सगळीकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज करणं, सगळीकडे चांगल्या पद्धतीनं ओपन स्पेस मिळालेले तिथं उद्यानं करणं, क्रीडांगणं चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी करणं. मी मागाशी बोलताना राहून गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने जे स्टेडियम आहे त्याला खर्च किती आला, ते 1.25 कोटी रुपये पवारसाहेबांनी दिले. किती चांगल्या पद्धतीने, म्हणजे सचिननी स्वतः सांगितलं की एखादी रणजी ट्रॉफी होईल इतकं चांगल्या पद्धतीनं ते काम झालं. आज हे सगळे पैसे नगरपालिकेकडनं घालायचे म्हटलं असतं तर ते अशक्य गोष्ट होती, कारण आपल्याला पण कुठल्या कामाला टॉप प्रायोरिटी द्यायची ह्या ज्याही काही मर्यादा असतात ह्या पण बाबी माझ्या बारामतीकरांनी आणि ज्यांना ज्यांना बारामतीच उत्तम पद्धतीनं पुढं सर्व क्षेत्रामध्ये जावी असं वाटत असतं त्या सगळ्यांनीच त्याच्यामध्ये जरूर लक्ष द्यावं. तुम्ही ज्या विधायक सूचना कराल, नागरिक म्हणून एक जबाबदार बारामतीकर म्हणून त्या सूचनांचं मी आणि माझे सगळे सहकारी मनापासून स्वागत त्या ठिकाणी करू आणि त्याच्यातनं ज्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत, ज्या गोष्टी राबवण्यासारख्या आहेत, ज्याचा फायदा तमाम बारामतीकरांना आणि पुढच्या पिढीला पण होणार आहे, कुणावर त्याच्यातनं अन्याय होणार नाही, कुणाला त्याच्यामध्ये झुकतं माप दिलंय कुणावर तरी कुणाला तरी अन्याय झाला असं घडणार नाही, ह्याच बद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना सूचना करील, विनंती करील. त्याच्यामध्ये लाल बहादूर शास्त्रीजींचा पुतळा पण ब्रांझचा पण तयार केला आहे, तोही आता उजव्या बाजूला आपण लवकरच बसवणार आहे. एखादं ते एकदा काम उरकत आलं की पवारसाहेबांची कधीतरी तारीख आपण घेऊ आणि जय जवान जय किसान ही जे काही नारा ज्यांनी दिला आणि तो पूर्णपणे जगात आणि देशात अतिशय अभिमान वाटला, जवानांचं पण त्याच्यामध्ये एक छाती पुनरुज्जीवन, माझ्या शेतकऱ्याची पण छाती पुनरुज्जीवन, हे दोघेही महत्त्वाचे घटक तुमच्या माझ्या देशातल्या उभारणीच्या संदर्भातले आहेत. अशा पद्धतीनं ज्या लाल बहादूर शास्त्रीजींनी आपल्याला उत्तम प्रकारचं त्या बाबतीमध्ये दिशा देण्याचं काम केलं त्यांचंही स्मरण इथं येणाऱ्या प्रत्येकाला झालं पाहिजे अशा प्रकारची आपली त्याच्या पाठीमागची भावना आहे.
इतर पण अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मी अधिक वेळ घेत नाही. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. नीता, तू आणि तुझ्या सगळ्या टीमनी इथं चांगल्या प्रकारचा कार्यक्रम, शीतल आणि सगळ्या महिला व बालकल्याण समिती आणि तुमच्या सगळ्या ह्यांनी कमिटीनं त्या ठिकाणी केला. मगाशी सुरुवातीला चौघांचे सत्कार करण्यात आले. मला पौर्णिमा आणि नीता सांगत होते की दादा, ह्या चौघांनी इतकं काम केलं, इतके प्रयत्न केले, त्याच्यामुळं हा कार्यक्रम आम्हाला घ्यायला थोडीशी मदत झाली. त्याच्यामुळे त्यात सारी जे कोणी कर्मचारी अधिकारी असतील त्यांचाही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. जे चांगलं करतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभंच राहू, त्यांच्या पाठीवर आम्ही ठाप टाकू. अधिकाऱ्यांच्या मध्ये, कर्मचाऱ्यांच्या मध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या मध्ये पण समन्वय असावा. दोघांनी एकमेकाचा आदर त्या ठिकाणी करून काम करून घ्यावी. कधी कुणाच्याही बद्दल वेगळ्या प्रकारची भावना कुणी मनामध्ये ठेवू नका, अशा प्रकारची त्यांनाही मी सूचना करतो. आणि एकंदरीतच महिला व बालकल्याण समिती बारामती नगर परिषदेचं जे काही काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चाललेलं आहे, त्या कामाला पुढच्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.